नमस्कार वेलकम टू श्री गॅलरी या नेहमीप्रमाणे आपण पूर्वतयारी करतोय तर नवरात्रीच्या ड्रेसेसची पूर्वतयारी करताना मी तुम्हाला सांगत आहे की आता बाळाचे जे ड्रेसेस आहे त्यासाठी आपल्याला पहिलेच तयारी केली पाहिजे तर तुम्ही बघू शकता इकडे व्हाईट आहे रेड आहे डार्क ब्लू आहे नेव्ही ब्लू येलो आहे त्यानंतर आपल्याला ग्रीन कलर घालायचा आहे त्यानंतर ग्रे आहे तर हा जो ग्रे आहे माझ्याकडे हा ग्रीनिश ग्रे आहे म्हणून हा असा दिसतो लाइट लाईटमध्ये त्यानंतर ऑरेंज आहे तर ऑरेंज कलर हा माझ्याकडे दांडियाचा ड्रेस आहे तर मी त्याखाली धोती घालणार आहे श्रीमईला आणि त्यानंतर जो मोरपंखी आहे तर ते मोरपंखी परकर पोलका आहे आणि पिंक कलर आणि मी मध्ये ड्रेसेस बदलले आहेत तर तुम्ही बघू शकता आता जो व्हाईट कलर मी घातलाय तो चनिय चोली आहे जे की तिच्या मापाची मला मिळाली व्हाईट कलरची ती मी घातली आहे आणि मागे जो ग्रे बघत आहे तो तो डंगरी डंगरी ड्रेस आहे तर तो छान दिसेल बाळाला ग्रेच्या दिवशी तुम्ही घातला तर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या आईंना माझी एक रिक्वेस्ट आहे की जर बाळ ड्रेस घालत नसेल तर बाळाला उगतच आपण असं काहीतरी आपल्याला आवडतं म्हणून घालून जरीचे कपडे किंवा नवीन ड्रेस घालू नका बाळाला साधा त्या रंगाचा टी शर्ट घातला तरी चालेल अगदी नाही घातला तरीही चालेल कारण शेवटी बाळांचं कम्फर्टेबल खूप जास्त महत्त्वाचं असतं तर तुम्ही बघू शकता मी ज्या प्रकारे अरेंज केलेलं आहे मी त्याच प्रकारे कपाटात ते ड्रेसेस ठेवणार आहे सगळे कलर वाईज लावून आणि सगळे प्रकार ठेवणार आहे पार्टीवेअरही ठेवणार आहे आणि जे साधे आहे आपले टी शर्ट पॅन्ट तेही ठेवणार आहे तर तुम्हाला श्रीमईचे ड्रेसेस कसे वाटले हे प्लीज कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट आल्या तरच मला कळेल की तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात आणि श्रीमई खूप मध्ये मध्ये बोलते तर त्यासाठी सॉरी पण तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जितकेही छोटे बाळ असतात तर त्यांना असं काही नसतं की सणासुदीला असं छानपैकी घालायचं श्रीमई घालते कारण मी तिला ते समजवत असते आणि मी तिला तिचा एखादा जुना फोटो किंवा व्हिडिओ दाखवते त्यानंतर ती तो ड्रेस घालायला तयार होते तर असंच तुम्हीही करू शकता बाळाला असं सांगून की हे छान दिसतं किंवा यातला तुझा मागचा फोटो बघ कसला भारी आलाय वगैरे तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता सो थँक यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद